महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहरालगत असलेल्या भुसावळ नगर परिषदेच्या हद्दीत येत असलेला व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतही येत नसलेला या भागाला अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्या भेडसावत होत्या। यासाठी भुसावळ ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। 20 कोटी रुपयांची ही योजना नगर परिषदेच्या हद्दीबाहेरील व ग्रामपंचायतीच्या बाहेरील वस्ती असलेल्या पूजा कॉम्प्लेक्स भाग, पांडुरंगनाथ नगर, RMS कॉलनी, गुलमोर प्रेस्टिज फेज 4, गोडेपीर बाबाजवळील कॉलनी इत्यादी संपूर्ण भुसावळ ग्रामीण भाग यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी योजनेचं भूमिपूजन आमदार संजय सावकार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उद्योजक मनोज बियानी, विनोद बियानी, गोपाल ठाकूर, रामाकांत महाजन, देवावानी व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या भागांना पाणी पुरवठ्यासाठी पिंपरी सेकम गावाकडील नदीमध्ये जॅकवेल ब्रिज व पंप हाऊस उभारण्यात येऊन अशुद्ध व शुद्ध पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येऊन ते पाणी 3 जलकुंभात आणून या भागांना पाणी पुरवठा करण्यात येईल। यावेळी बोलताना आमदार संजय सावकारे म्हणाले की नगरपालिका तसंच ग्रामपंचायतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या वस्त्या झाल्या आहेत। त्यांना पाणी पुरवठ्याच्या समस्या निर्माण होत असल्यानं भुसावळ ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून या नागरिकांना 1 वर्षाच्या आत पाणी पुरवठा सुरू होईल, नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल। भुसावळ शहराच्या नगरपालिका हद्दीच्या बाहेरच्या एरियासाठी पिण्याच्या पाण्याचा नेहमीच प्रॉब्लेम येत होता आणि तो भाग ग्रामपंचायतमध्ये नाही आहे, नगरपालिकेत नाही आहे। तिथे वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मात्र पिण्याचं पाणी शहरही देऊ शकत नाही आणि ग्रामपंचायतही देऊ शकत नाही। अशा भागासाठी भुसावळ ग्रामीण म्हणून पाणी पुरवठ्याची योजना सँक्शन केली होती आदरणीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी, आदरणीय मंत्री महोदय गिरीभाऊ महाजन यांनी त्याला मदत केली आणि त्यांच्या आमच्या पाठपुराव्यानंतर या संपूर्ण भागासाठी 19,57,00,000 रुपयाची योजना मंजूर झालेली आहे। म्हणजे पूजा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागनं तुकाराम नगर असेल, RMS कॉलनी असेल, त्याच्या पुढचा भाग असेल, जिथे जिथे पाण्याच्या समस्या येत होत्या त्या संपूर्ण भागासाठी ही जवळपास 20 कोटीच्या आसपासची ही योजना मंजूर झालेली आहे। त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे। साधारणतः वर्षभरामध्ये ही सगळी योजना कम्प्लीट होऊन पाणी मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। कामही आता लगेच सुरू होऊन जाईल, डिस्ट्रीब्युशनही लगेच सुरू होऊन जाईल, वर्षभरामध्ये या लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, भुसावळ।